सुप्रभात मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंदीला अण्णा फोन करतात आणि म्हणतात की आनंदी बाळा ठीक आहेस ना तू तेव्हा ती म्हणते की अण्णा मी इथे पोलीस स्टेशनला आले होते सार्थक सरांना डबा द्यायला पण मला पोलिस त्यांना भेटूनच देत नाहीयेत असं म्हणून ती रडायला ला लागते तेव्हा अण्णा तिला समजावतात आणि म्हणतात की आनंदी बाळा शांत हो अगं सध्या वेळच तशी आहे ना अगदी वेळ चुकीची आहे काळजी करू नको सगळं व्यवस्थित होईल सार्थक सरांना नंतर भेटू देतील आणि बरं तू तुझी काळजी घे हा सगळं व्यवस्थित होईल वेळेला आता आनंदी म्हणते की हो अण्णा ठीक आहे आणि ती आता त्यावर काहीच बोलत नाही अण्णांना ती म्हणते की चालेल अण्णा मी निघते पुढे जायला आणि असं म्हणून ती फोन ठेवते अण्णा देखील आता आनंदीच्याच बाबतीत विचार करू लागतात आणि त्यांनाही खूप वाईट वाटत असतं नंतर आता आनंदी रिक्षामध्ये येऊन बसते आणि कॉलेज रोड सांगते आता रिक्षात बसल्यावरती आनंदीच्या डोक्यामध्ये फक्त सार्थकचेच विचार सुरू असतात कोर्टाने कशाप्रकारे सार्थकच्या विरोधात निर्णय दिलेला असतो त्यानंतर मग ती बाई म्हणजेच ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारीने कशाप्रकारे आनंदीला चॅलेंज दिलेलं असतं ते सगळं आठवतं आणि आनंदीला आता हताश वाटत असतं पुढे काय करावं हे तिचं डोकं चालत नसतं ती खूप एकदम ब्लँक असते तितक्यातच समोरून रिक्षावाला बोलतो की काय मॅडम कोणता विचार करताय कोणत्या विचारात हरवला आहात तेव्हा आनंदी समोर बघते ती म्हणते की काय तो म्हणतो की तुम्ही कसला विचार करताय पहिल्या नवऱ्याचा की दुसऱ्या नवऱ्याचा दुसऱ्या नवऱ्याला खूप मिस करताय ना तितक्यात आनंदी खाली उतरून बघते की अंशुमन तू तू जिवंत आहेस तेव्हा तो म्हणतो की हो मी जिवंतच आहे आनंदी म्हणते की तुला लाज वाटत नाही का तू इथे जिवंत फिरतोयस आणि माझा नवरा तुझ्या खुण्याखाली केसमध्ये अडकलाय तू लवकरात लवकर पोलीस स्टेशनमध्ये चल तेव्हा तो म्हणतो की हे बघ हेच तर माझी गंमत आहे ना हेच तर करायचं आहे मला त्या सार्थकला अडकवायचं आहे म्हणूनच तर मग मी कुठेही काही करायला जात नाही आहे तेव्हा आता सार्थकला मी अडकवणारच आणि एका दगडात दोन पक्षी मारलेत मी असं सरळ अंशुमंतीला बोलून मोकळा होतो तो म्हणतो की आता सार्थक जेलमध्ये अडकणार माझ्या खुण्याखाली तो जेलमध्येच अडकणार त्यानंतर मग तू अंशुमनचा भास होतोय म्हणून इकडे तिकडे फिरत राहणार अंशुमन मला दिसतो दिसतो म्हणत राहणार आणि लोक तुला वेडं ठरवणार तेव्हा आनंदी म्हणते की असं काही होणार नाही आत्ताच्या आता मी तुला पोलीस स्टेशनला देते ती त्याची कॉलर धरते तितक्यातच वाचवा ह्याला पकडा असं ओरडल्यावर लोक धावून येतात मात्र अंशुमन पळून जातो त्यानंतर मालती ही घरी आलेली असते ती दरवाज्यातच सुधाला म्हणते की प्लीज मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे तेव्हा तिला सुद्धा म्हणते की काय बोलायचं आहे आता आणि आता तुमच्या बोलण्याने काय होणार आहे माझा सार्थक परत जेलमधून येणार आहे का तेव्हा मालती म्हणते की तुम्ही शांत व्हा मी तुमच्या पुढे हात जोडते मला माहिती आहे की तुम्ही आनंदीवर रागवला आहात साहजिकच आहे ते आपल्या सुनेच्या स्टेटमेंटमुळे मुलाला अडकावं लागलं तर आपल्याला चिडही येणारच ना पण मी तुम्हाला खरं सांगते आनंदीने मुद्दाम सार्थकरावांना त्रास द्यावा म्हणून असं काही केलेलं नाही आहे खूप चांगली आहे तू प्रत्येक वेळेला प्रत्येकाचा विचार करत असते ती आणि तिच्या नशिबी मात्र दुःखच आहे इतकं दुःख आहे की ते तिच्या आयुष्यात संपता संपत नाही आहे मला खरंच खूप वाईट वाटतंय पण मी तुमच्या पुढे हात जोडते तिचा रागराग करू नका ती जे काही करते ना, करते। ना ते चांगलंच करते पण सार्थकरावांना सोडवण्याचा ती नक्की प्रयत्न करेन येते मी असं म्हणून ती निघून जाते तितक्यात वृंदा येते आणि म्हणते की काय ग हिची आई काय बोलून गेली माहिती आहे आपल्या लेखीची बाजू घेऊन गेली असणार अजून काय मी सांगते सुद्धा ना सगळं ठरवलेलं असतं प्रत्येक वेळेला या आनंदीने वागावं आणि हिच्या घरच्यांनी माफी मागावी ही आनंदीनं आपल्या घराला लागलेली कीड आहे कीड तिला वेळीच बाजूला केली पाहिजे नाही तर प्रॉब्लेम होईल तेव्हा सुद्धा चिडून म्हणते की हे बघ वृंदा असं काही बोलू नकोस आनंदी या घरची सून आहे आणि सार्थकची बायको आहे ती तिला असं काही बोललेलं मला चालणार नाही तिच्याबद्दल बोलताना शब्द जपूनच वापरत जा जरा आणि हो एक गोष्ट म्हणजे तिच्याशी आता काही असं मी वागू शकत नाही तिला घराबाहेर काढू शकत नाही कारण आता सार्थक माझ्यासाठी जेलमधून येणं जास्त महत्त्वाचं आहे मी देवळातून जाऊन येते असं म्हणून ती निघून जाते तर वृंदा इथे विचार करत म्हणते की काय तुला काय वाटतंय की ती देव देऊळ कर काही कर पण तुझा सार्थक काही आता जेलमधून सुटणार नाही तो अडकलाच आहे असा केसमध्ये की तो खुनी म्हणून पासावर जाणारच नंतर आनंदीला आजूबाजूचे सगळे लोक सांभाळतात तिला पाणी वगैरे देतात ती म्हणते की थँक्यू मला आता बरं वाटतं आहे तुम्ही जाऊ शकताय आणि नंतर आनंदी विचार करते की आता मी या अंशुमनला कसं पकडू कसं कोर्टात सादर करू याला जेणेकरून सार्थक सर सुटतील तितक्यातच आनंदीचा पुन्हा फोन वाचतो आणि बेनारे फोन करून सांगतात की आनंदी मॅडम एक इथे मोठा प्रॉब्लेम झाला आहे ऑफिसमध्ये तेव्हा आनंदी आणखी घाबरते ते बेनारे सर सगळं आनंदीला सांगतात आनंदीला म्हणतात की मॅडम असं असं घडलेलं आहे तेव्हा तुम्ही प्लीज ऑफिसमध्ये लवकरात लवकर ताबडतोब या तेव्हा ती म्हणते की हो बेनारे सर मी रस्त्यावरच आहे मी निघते आता ऑफिसला यायला असं म्हणून ती फोन ठेवते आणि विचार करते की हे सगळं ऑफिसमध्ये काय घडतंय तर इथे वृंदा स... शलाक आणि केदारचं त्रिकूट गप्पा मारत बसलेलं असतं वृंदा म्हणते की ती आनंदीची आई आलेली सुधाला भेटायला शलाका म्हणते की येऊ देत ना मग तिच्या एण्याने काय झालं आहे तेव्हा मग वृंदा म्हणते की तिच्या याण्याने काय नाही गं सुधा लगेच तिच्या बाजूने बोलायला लागली आणि ती लगेच पागळली ना तिने बोलल्यावर मला म्हणून सांगते मी की हे सगळं काय आता होतंय काय माहिती नेमकं पुढे काय आहे तेव्हा आता केदार म्हणतो की हे बघा सासूबाई आता काहीच घाबरण्याची गरज नाही सार्थकला जेलमध्ये पाठवलेलं आहे आता माझं आणि रेश्माचं प्लॅनिंग झालेलं आहे उद्याच बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग बोलवतोय आणि सार्थकला पदावरून कसं काढता येईल याचं आमचं काम सुरू आहे आणि त्यानंतर बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मेंबरपती रेश्मा ही सर्वोच्च मताने विजय होणार आहे याचीच तरतूद केलेली आहे तिने कंपनीच्या सी ओ पदासाठी स्वतःला प्रस्ताव ठेवलेला आहे सा हे ऐकल्यानंतर आता शलाका आणि तुरुंदा बघतच राहतात शलाका म्हणते की सी ओ आणि रेश्मा सार्थकचं काय मग तेव्हा तो म्हणतो की हेच तर गेम आहेत सार्थकला पूर्णपणे आम्ही कंपनीतून कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजे कसं कंपनीचे मालकी हक्क हे आपल्याकडे येतील आणि रेश्माकडे येतील तेव्हा आता लगेच शलाका म्हणते की पण ती रेश्मा पलटली तर तेव्हा तो म्हणतो की नाही रेश्मा वगैरे काही पलटणार नाही आहे कारण तिला इंटरेस्ट आपल्या प्रॉपर्टीत नाहीचे मुळी तिला इंटरेस्ट आहे ते सार्थक आणि आनंदीला बर्बाद करण्यामध्ये त्याच्यातच ती ही यशस्वी होणार आहे याचा तिला आनंद आहे मग प्रॉपर्टी ही आपल्या नावावर झाली तेव्हा वृंदा म्हणते की आपल्या नाही माझ्या नावावर होणार आहे तेव्हा केदार म्हणतो की हो आधी सगळं व्यवस्थित तर होऊ द्या तुमच्याच नावावर होणार आहे प्रॉपर्टी मला माहिती आहे आणि हो कंपनीचे मालकी हक्क आहेत ते माझ्या हक्काने होणार आहेत खरं तर सी ओ नावापुरती रेश्मा असणार पण सगळं कारोबार हा माझ्या हातात येणार आहे लक्षात ठेवा असं केदार बोलून दाखवतो तेव्हा वृंदा म्हणते की वा वा खरंच खूप मस्त आधी हे सगळं होऊ तर द्या बघा मग किती मजा येते ते तेव्हा या कंपनीची आणि या घराची मालकी देखील आपल्याचकडे असेल असंच केदार बोलून दाखवतो वृंदा म्हणते की केदारराव खूप दिवसांनी अशी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी दिलात तुम्ही देव करो आणि असंच घडो असं म्हणून ती आता पुढची प्रॉपर्टीचं स्वप्न बघायला लागते त्यानंतर आनंदी ऑफिसमध्ये आलेली असते बेनारे हे येतात आणि म्हणतात की मॅडम बरं झालं तुम्ही आलात तितक्यातच आता बेनारेंना आनंदी विचारते की काय झाले सर तेव्हा बेनारे म्हणतात रेश्मा की रेश्मा मॅडमने सार्थक सर नाही आहेत तर सी ओ पदावर स्वतःला ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे तेव्हा आता आनंदी चिडते म्हणते की बदल, रेश्मा मॅडम असं कसं करू शकतात तेव्हा बेनारे म्हणतात की तुम्ही बोला त्यांच्याशी कदाचित तुमच्या बोलण्याने ऐकतील त्या आणि उद्याच्या मीटिंगबद्दल रेश्माची चर्चा सुरू असते त्याच वेळेला तिथे आनंदी धावत येते आणि आनंदी आल्याबरोबर ती फोन ठेवून म्हणते की दुसऱ्याच्या केबिनमध्ये तू नॉक करून यायचं आहे इतकंही साधे मॅनर्स नाहीत का तुला बोल काय झालं आहे तेव्हा आनंदी म्हणते की रेश्मा मॅडम हे तुम्ही काय वागताय सर जेलमध्ये आहेत तरीही तुम्ही या कंपनीमध्ये सी ओ पदावरचा विचार कसा काय करू शकता आणि उद्या तुम्ही बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची मिटिंग ठेवली आहे तेव्हा आता हे ऐकल्यावर रिश्मा चिडून म्हणते की हे बघ माझ्याशी माझ्या केबिनमध्ये सुभा राहून वरच्यापट्टीत बोलायचं नाही आनंदी म्हणते की मला पट्टीत बोलण्यासाठी तुम्ही भाग पाडताय मॅडम तुम्ही हे कसं काय करू शकता सार्थक सर जेलमध्ये असताना तुम्ही इतका टोकाचा निर्णय कसा घेऊ शकता हो तुम्ही सार्थक सरांना स्वतःच्या फ्रेंड मानताना मग तुम्ही असं कसं करू शकता त्याच वेळेला आता रिश्मा म्हणते की हे बघ मला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही आणि सार्थक जेलमध्ये आहे तर मग कंपनी काय बंद करायचं का टाळं लावायचं का कंपनीला तेव्हा ती म्हणते की टाळं कशाला लावायचं मग म्हणते की मग काय सार्थक काय तिथून तुरुंगातून निर्णय घेणार आहे का आता तर तो जेलमध्ये आहे तो सुटेल की नाही याची पण गॅरंटी नाही मग काय करायचं कंपनीच बंद करून टाकायची का हे ऐकल्यावर आनंदी खूपच चिडते आनंदी म्हणते की एक मिनिट असं काही होणार नाही आहे सार्थक सर जेलमधून सुटणार आहेत तेव्हा आता आनंदीचा हात धरूनच रेश्मा म्हणते की तू मला अक्कल शिकवायला जाऊ नकोस मला काय करायचं आहे आणि काय नाही ते मी ठरवेन आणि सार्थकवर जी ही जी वेळ आली आहे ना ती फक्त तुझ्यामुळे न तुझ्या फॅमिलीमुळे आलेले लक्षात ठेव तेव्हा आनंदीला ती म्हणते की तुम्हाला दूर रहा, दूर रहा, हो मी तुम्हाला बजावलं होतं वेळोवेळी की सार्थकपासून दूर राहा दूर राहा पण तुम्ही माझं ऐकलं नाही सावध केलं होतं आता भोगा जे काही परिणाम होत आहेत ते आणि आनंदी एक गोष्ट लक्षात ठेव कंपनीच्या सीओ पदावरती तर मी बसेनच पण सार्थकला आयुष्यभर जेलमध्ये खडी फोडायला पाठवणार आहे आणि तसंच होणार आहे आनंदी म्हणते की काय रेश्मा मॅडम तुमचं तोंड बंद ठेवा उगीच काहीही बोलू नका त्या आता सार्थक सरांच्या आणि त्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये मी उभी आहे मी आणि लक्षात ठेवा मी माझ्या सार्थक सरांना कधीही जेलमध्ये जाऊ देणार नाही आणि या कंपनीचं सी ओ पदही मी त्यांच्या हातून कधी हिसकावून देणार नाही लक्षात ठेवा तुम्हाला काय वाटतं की तुम्ही सार्थक सरांवर प्रेम केलं आणि त्यानंतर ते, ते मिळाले नाहीत म्हणून तुम्ही माझ्याशी कशाही वागायला लागलात पण एक गोष्ट लक्षात ठेवा कधीही सार्थक सरांना मी हरू देणार नाही आणि हे आनंदीचं ओपन चॅलेंज आहे तुम्हाला असं म्हणून ती आता तिच्यासमोर बोट दाखवून निघून जाते आणि रेश्मा तिथेच उभी असते ती म्हणते की आनंदीची हिंमत कशी झाली माझ्याशी असं वागण्याची आता हिला उद्या दाखवते मी काय करू शकते ते आणि सार्थक जेलमधूनही कसं ना तेच मी बघते सार्थक आणि हिला रस्त्यावर आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही बघूया असं म्हणून आता रेश्माने देखील आनंदीला चॅलेंज दिलेलं असतं त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की वृंदा आता रडत बसलेली असते अरविंद म्हणतो की अगं जरा शांत हो तितक्यात सुधा येते सुधा म्हणते की अगं कशाला रडतेस तू वृंदा अरविंद म्हणतो की तूच बाबा समजावता आम्ही समजावून समजावून थकलो वृंदा म्हणते की अगं बघ ना काय झालं केदारराव बघ ना काय सांगतात की उद्या कंपनीची बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंग होणार आहे आणि रेश्मा म्हणे त्या कंपनीची सी ओ होणार आहे मी तुला सांगितलं ना त्या आईच्या बोलण्यावर तिचा विश्वास ठेवू नकोस अगं ते भुलवतायत आपल्याला खूप त्रास देत आहेत आणि तू त्यांच्यावर विश्वास ठेवून बसलीस तेव्हा ताल लगेच अरविंद म्हणतो की हे बघ वृंदा असं काही नसतं कोणीही ठरवलं आणि बोर्ड ऑफ डिरेक्टर्सचं मेंबर बनलं किंवा सीईओ बनलं सगळ्यांचा विचार घ्यावा लागतो आपली कंपनी आहे ती तेव्हा केदार म्हणतो की हे बघा काका का असे सगळे नियम तुमच्या काळामध्ये होते आताच्या काळामध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची एकत्र मिटिंग होते त्यानंतर समजूतीतून जो निर्णय येतो तोच पुढे घेता येतो आता काही खरं वाटत नाही रेश्मा काही अजिनच्या मार्गावर नाही शलाका म्हणते की खरंच ते रेश्माला ना असं वागल्याला भार ना त्या आनंदीच्या घरच्यानेच पाडलं आहे त्यांनीच भाग पाडलं हे सगळं करायला नाही तर आपली रेश्मा तशी नाही आहे ती मुद्दामच आपल्यावर खार खाणार नाही हे सगळं आनंदी आणि तिच्या घरच्यांमुळे होतंय मी सांगते वृंदा म्हणते की बघितलंच ना सांगितलं तुला मी ते आनंदी बरोबर नाही सुद्धा तू तिचा ऐकतेस ना त्याच वेळेला इथे जोशी वकिलांचे असिस्टंट म्हणजेच उर्मिलाला आनंदी भेटायला येते आणि त्यांनी सार्थकला भेटण्याची परवानगी कोर्टामधून आणलेली असते अगदी म्हण ते मला सार्थक सरांना भेटायचं आहे कारण सार्थक सरांच्या बाबतीत ऑफिसमध्ये खूप डावपेस सुरू आहेत त्यांचं सी ओ पद काढून घेण्यात येणार आहे म्हणूनच मला त्यांच्याशी बोलायचं आहे तेच यातून काय ते मला मार्ग सांगतील आणि थँक्यू जोशी वकिलांना प्लीज सांगा की या सगळ्यामध्ये मी नक्कीच आता काही तोंड उघडणार नाही किंवा चुकीचं स्टेटमेंट देणार नाही मी जोशी सरांना सांगा की थँक्यू म्हणून मी त्यांच्याशी नंतर भेटेन आनंदी आता सरांकडे येते आणि मानमोडे ते पत्र बघतात आणि परवानगी पत्र पाहिल्यावरती आनंदीला म्हणतात की ठीक आहे तुम्ही जाऊ शकता वेळेला आता आनंदी म्हणते की थँक्यू सर हे मी कोर्टामधून आणलेलं पत्र आहे नंतर आता आनंदी ही पुढे जाते आणि मानमोडे वकील ते पत्र सांभाळून बाजूला ठेवून देतात त्याच वेळेला आता आनंदी ही सार्थककडे येते आणि त्याचा हात धरून रडायला लागते सार्थकला ती अशा अवस्थेत पाहून तिला खूप वाईट वाटत असतं आनंदीला सार्थक म्हणतो की प्लीज रडू नका ना तुम्ही जर असं रडलात तर मला खूप वाईट वाटतं हो तुम्ही ताकद आहात माझी आणि तुम्हीच रडलात तर माझं कसं होणार त्यावेळेला आनंदी म्हणते की सर हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे मी कोर्टामध्ये अशी स्टेटमेंट त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झालाय खरं तर नाहीतर तुम्ही आज इथे नसतात तुमचा जामीन रद्द झाला नसता सार्थक म्हणतो की हो शांत व्हा तुम्ही आनंदी म्हणते की सर बघितलंत ना तुम्ही कोर्टामध्ये त्या मॅडमने कशी उलटसुलट प्रश्न विचारले म्हणून मला कळलं नाही की काय बोलायचं सार्थक म्हणतो की आनंदी आधी तुम्ही शांत व्हा असला काही विचार करू नका तेव्हा आनंदी म्हणते की सार्थक सर आता सध्या खूप चुकीचं घडत आहे तुमच्या बाबतीत पण मी तुम्हाला कधीही हरू देणार नाही सार्थक म्हणतो की हो माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर तुम्ही असं रडू नका तुम्ही असं रडलं तर मला बाहेर कोण काढणार आनंदी रडत असतानाच सार्थकला म्हणते की मी यातून तुम्हाला सोडवणारच आहे त्यानंतर पुढच्या भागामध्ये आनंदी सगळ्यांसमोर म्हणत असते की आता या कंपनीची आणि सार्थक सरांची पद आणि पद मी उद्या जाम जाऊन ऑफिसमध्ये सांभाळणार आहे आणि बघतेच मी सार्थक सरांचं सा पद त्यांच्याकडून कोण काढून घेता येते आणि मी उद्या काय करणार आहे हे उद्या सगळ्यांना समजेलच असं म्हणून आता आनंदी म्हणते की सार्थक सरांच्या हातून मी काहीही जाऊ देणार नाही ना या कंपनीतलं पद ना सार्थक सर जेलमध्ये राहणार आहेत सार्थक सरांना मी सोडवणारच असं आता इथे वाघीन बनून आनंदीने सुधाला सांगितलेलं असतं आणि वृंदाकडे ती चिडून बघत असते अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा